नमस्कार सर्वांना, चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे आखाड तळण्याचा एक पदार्थ बनवणार आहोत। मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी मैदा घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे, ते थोडे तीळ घेतलेले आहेत, ओवा आणि लाल मिरची पावडर। बघा, इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया, थोडे पांढरे तीळ, थोडी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा ओवा। एक चमचा तेल। तेल आता पिठामध्ये छान मिक्स झालेलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते। बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपण 10 मिनिटं असंच ठेवून देऊया। बघा, आपलं पीठ 10 ते 15 मिनिटं छान भिजलेलं आहे। पिठामधून एक छोटा गोळा घ्यायचा आणि चपातीप्रमाणे आपण लाटून घेऊया। बघा, माझी पोळी पातळ लाटून झालेली आहे। ते असं सुरीने कापून घ्यायचं। ताई, माझं छान कापून झालेलं आहे। असं बाहेरून आतमध्ये असं रोल करायचा आहे।